महाराष्ट्र सरकारच्या समाज कल्याण कार्यालयामार्फत विविध स्तरातील विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवले जातात. आठवी व त्यापुढील इयत्तेत शिकणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृहांची सोय केली जाते. त्यामध्ये मोफत निवास, भोजन, ग्रंथालय, गणवेश, पुस्तक, स्टेशनरी या सर्व गोष्टींसाठी निर्वाह भत्ता दिला जातो. जिल्हा स्तरावर 600 रुपये तर विभाग स्तरावर 800 रुपयांपर्यंत भत्ता पुरवला जातो. 5वी ते 10वी पर्यंतच्या अनुसूचित जातीच्या मुलामुलींकरता तसंच नवबौद्ध मुलामुलींकरता तालुका स्तरावर शासकीय निवासी शाळांची सोय आहे. याशिवाय अनुसूचित जाती आणि नवबौद्ध विद्यार्थ्यांसाठी विभाग स्तरावर उच्चतर औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहेत. त्यामध्ये या विद्यार्थ्यांना तांत्रिक व व्यावसायिक शिक्षण उपलब्ध करून दिले जाते. सफाई कामगारांच्या मुलामुलींसाठी देखील पब्लिक स्कूलची सोय केली आहे, त्यामुळे त्यांच्या शिक्षणाला उत्तम आकार मिळतो आहे. राष्ट्रवादीच्या अथक प्रयत्नांचं हे फळ आहे.